शहरासह जिल्ह्यात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे तालुक्यातील नेरगावातील आदिवासी बांधवांतर्फे आदिवासी दिनानिमित्त गावात भव्य मिरवणूक काढून आदिवासींचं दर्शन घडवून दिलं. यावेळी नेरगावासह पंचक्रोशीतील आदिवासी बांधव उपस्थित होते. धुळे तालुक्यातील नेरगावातील आदिवासी समाज हा संख्येने जरी अल्प असला तरी परंपरागत चालत असलेल्या सण उत्सवांमध्ये खंड न पडता उत्साहात व गुण्या गोविंदाने साजरा करीत असतात. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी साजरा होणारा आदिवासी दिन यावर्षी देखील मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला गेला. गावातील वीर एकलव्य मित्रमंडळासह आदी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येत या दिनानिमित्त गावात ढोलताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत भव्य अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीत पुरुष वर्गाबरोबर महिला भगिनींचा देखील तितकाच सहभाग होता. ढोलताशांच्या गजरात आदिवासी नृत्य सादर केल्याने नेर ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित करून घेतलं. मिरवणुकीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी तथा वीर एकलव्य यांच्या नावाचा एकच जयघोष केला. मिरवणुकीमुळे नेर ग्रामस्थांना आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलं. यावेळी नेरसह पंचक्रोशीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी गौरव दिवस जागतिक स्तरावर साजरी करण्यात येत आहे तरी नेर गावामध्ये एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात केंदळ वस्तीतून रायवड नगरमध्ये ही मिरवणूक समाप्त होणार आहे. आज एकच सांगण्याचा संदेश आहे, आज जो विभक्त जो समाज आहे आज मोठ्या उत्साहाने सर्व समाज बांधव या ठिकाणी वाड्यापासून गाड्यापासून सर्व एकत्र आलेले आहे. याचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे आणि आज 9 ऑगस्ट जागतिक स्तरावर दिवस साजरा केला जातो आदिवासी गौरव दिवसानिमित्त. मी सर्व जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य त्याच्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकलव्य संघटनेचे सर्वजण या ठिकाणी मोठ्या तरुण मित्रमंडळ मोठ्या उपस्थित आहे.